दोन नंबर काय करायचं काय, त्याला सुरुवातीला भीक भारतील तर आपण ज्याला पहिलं पाणी सोडते ते चटणी झाल्यानंतर पहिल्या पाण्याबरोबर भीक भारतील तर काय करायचं आहे. मी हे म्हणतोय सारखं त्यासाठी मला फोन लावतोय. हे चल सर काय कळे बघायला चाय. पहिल्यांदा पीक भार दिलं सागा फॉस्टरचा हात दिलता परत तिल टुकू म्हणून एकदा घेत तिल टुकू म्हणून एकदा घेतलं त्याच्या परत सिटो एक न मिटो दोन न घेतले पण कळी जाय घरी खतरनाक आहे. 15 सण यायला पाहिजे संदेश. अजून 15 सण आलो बाग बघण्यासारखी बाग असणारी काय कळी कुठं किती लागाव हीच कळ नाही कळीला. इतर फटाफट कसं कुठं कसं झालं पूर्ण पाक वडापासून कळी लागलो पूर्ण संध्यापर्यंत आहे ना कळी आहे का काय. सगळं सिटो मिटो घेतले परत सिक्सर दिले. सिक्सर दिल्यानंतर एक साइटमिन लाईव्ह बुस्टर बोराचाही खात दिलता कळी गळूनी म्हणून येड्यागत काम आहे कडे कळी म्हणजे कळी काय किती कळी असं ह्याला लिमिटच नाही. झाडावर कळी काय देतं 2 किलो कळी निघाला हिचं किडा कुठं आहे कुठं नाही असं काय नाही सगळीकडे सर्रास झाडाला कळी. ए हो हो ही जात ही झाड बघा आहे ह्याची जास्त कळी फुले हो. अरे कळी किती कळी ह्याला तिकडे कळी आहे इच्छा गावात आणि थंडीत नाही कळी आहे थंडीत कळी शमाल खाल काढून हा द्या हे दुसरे 2-3 बाग मास्तर होतं ते म्हणजे ते शेवाळी मला कशाला बाग धरताय कुठला माणूस येडा सांगतो तुम्हाला तुम्ही बाग धरला आलाय अशी कळी कळी निघणारच नाही म्हणतोय सगळेजण. ह्यांच्या गावातले मित्र हे बाकीचे लोक समजते कळी कशी निघू शकते निघू शकतच नाही कळी. पण मी एकच सांगलो तर जोपर्यंत विनायक गवळी आहे वभुले अग्रो जिंदाबाद आहे जोपर्यंत वभुले अग्रो आहे तोपर्यंत तुम्हाला कळीची काहीसुद्धा अडचण नाही. कारण मी ह्याच्या अगोदर जो 1000 प्रयोग केले असतील मला आत्मीसुद्धा कळी निघते बागाला ह्या आपल्या औषधामध्ये दमच तेवढं आहे. किती कळी निघेल ह्याला लिमिटच लागत नाही कुणीकडे कळी काय कळी मला काय गणित कळणं कळी.